प्रचारामध्ये उभं केलं तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं की मला स्वच्छ आणि कोरी पाटी असलेला चेहरा पाहिजे आणि तू माझा प्रचार कर. आणि 2004 ला मी मुंडे साहेबांचा प्रचार केला. तेव्हापासून आज 2023 पर्यंत मी सार्वजनिक जीवनात आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये जे अनुभव आले ते फार अनोखे आहे. आज मी माझ्या पित्याच्या जाण्यानंतरच्या पुण्यस्मरणामध्ये थोडीशी मनामध्ये पीडा आठवतो. थोड्याशा त्यांच्या आठवणी दाबून अश्रू दाबून आलेल्या सगळ्या नेत्यांचे मनात आभार मानून की हे लोक उपस्थिती लावतात म्हणून या कार्यक्रमाची गरिमा आहे. समोरच्या भक्तांची उपस्थिती आहे म्हणून या कार्यक्रमाची गरिमा आहे. हे मनात सगळं साठवून ठेवून मी बोलायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनामध्ये जर सतत शंका वाटली की माझ्या बोलण्याचे काय अर्थ निघतील तर गोपीनाथ मुंडेला अपेक्षित राजकारण मी करू शकणार नाही. ज्या दिवशी मी समोरच्या माणसाला जे आवडेल ते बोलणार नाही त्या दिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभं राहायचा अधिकार नाही. आणि म्हणून मला आज मीडिया फार माझ्या मागे आहे आणि त्यांचे माझ्या उपकार आहेत. मी त्यांचे आभार मानते. मी का म्हणते की माझं म्हणणं त्यांनी पोचवलं ते कोणत्याही अर्थाने पोचवलं तरी माझ्या माणसापर्यंत ते बरोबरच पोचतं. त्यामुळे ते माझे माध्यम आहे. आणि त्यांना आज वाटतंय काही काय बोलणार आहे. माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये याच ठिकाणी डाव्या बाजूला मी अनेक वेळा हजार वेळा माझी भूमिका मांडली आहे ती परत परत मांडावी एवढे लेचेपेचे माझे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत. जसं रामाने बाण सोडला म्हणजे तो परत येत नसतो तसा शब्द माणसाने असावा त्याच्या तोंडातून आलेला शब्द गोल फिरवायची वेळ आहे. माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठी कमळाची आकृती आहे त्याच्यामध्ये विसावलेले आहेत माझे पिता गोपीनाथ मुंडे. आयुष्यामध्ये कधी सत्तेचं स्वप्न बघू शकत नाही अशा पक्षामध्ये ज्याने राजकारणात सुरुवात केली आणि सत्तेच्या उच्च शिखरापर्यंत त्या पक्षाला पोहोचवण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या गोपीनाथ मुंडेची मी कन्या आहे. त्यांनी मला राजकारणात आणलं आणि याला स्वतः डोक महाराजांनी सांगितलं. इथे मानूरकर आले असतील ते होते जेव्हा मुंडे साहेब मंत्री झाल्यावर भगवानगडावर आले तेव्हा डोक महाराजांना दिनकर गुरुजींना ते म्हणले माझ्या पंकजाला लक्ष द्या. आता ते डोक महाराजांनी आज थोडस सौम्य करून सांगितलं. आणि भगवानगडावर जेव्हा मुंडे साहेब शेवटचे आले होते तेव्हा सांगितलं होतं मला भगवानगडावरून पंकजा दिसते. हे माझं प्रमोशन करण्यासाठी नाही आहे. पंकजाची काळजी काय ते म्हणजे त्यांना फक्त माझीच काळजी असं नाही आहे. त्यांना माहितीये तुम्ही फक्त पंकजाची काळजी घ्या पंकजा बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. कारण मला माहितीये माझं आणि माझ्या बाबांचं नातं काय होत. मी कधी त्यांची बहीण झाले कधी मी त्यांची आई झाले कधी त्यांची मुलगी झाले आणि आयुष्यभरासाठी मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांचं काम बघत आहे. आणि हे काम करत असताना जर आपण मुंडे साहेबांना डोळे बंद करून त्यांचं स्मरण केलं तर आपल्याला एक वाक्य आपल्या कानामध्ये नेहमी आठवत आहे गुंजत राहील ते म्हणजे मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही झुकणार. हे वाक्य गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा उच्चारलं त्याच्यानंतर मी हजारो वर्ष उच्चारलं तरीही त्या वाक्याची महत्व कमी होणार नाही. मुंडे साहेब हे वाक्य उच्चारत होते कुणासाठी उच्चारत होते कुणासाठी उच्चारत होते तुमच्यासाठी उच्चारत होते. कारण थकलेल्या रुकलेल्या झुकलेल्या वंचितांना वाली वाणी बनण्यासाठी मुंडे साहेब त्या वाक्यांचा पुनरुच्चार करत होते. ते कुणाला धमकवण्यासाठी कुणाला सांगण्यासाठी कुणाला इशारे देण्यासाठी करण्याची गरज नाही. ज्याला इशारा मिळायचा त्याला मिळतच असतो. मी हजार वेळा माझी भूमिका सांगितली. मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोलले याच गडावर अनेक वेळा बोलले सारखं एक माध्यमांमध्ये सगळीकडे हेच चालले. पंकजा मुंडेनी काही बोललं त्या बोलण्याचे नंतर पोस्टमार्टम त्यांना मी दोष देत नाहीये. ते दोष त्यांचा नाही परिस्थिती जी झाली आहे त्याचा दोष आहे. कारण गेल्या 5 वर्षाच्या घटना घडल्यात ज्या 5 वर्षात ज्या राजकीय भूमिका प्रत्येक पक्षाने घेतल्या आहेत माझ्या पक्षात सतत
त्याच्यामुळे प्रत्येक वाक्य हे कुणाला कुणाला लागू पडतंय. कीर्तनातही वाक्य लागू पडतंय ना. सांगितलं ना की वृक्ष हा दोघांनाही सावली देतो. जो कुणाल घेऊन त्याला मारायला येतो त्यालाही सावली देतो. जो त्याला खत पाणी घालतो त्यालाही सावली देतो. देतो का नाही? मला कुणी कुणाला कुणी कुणाल स्वतःला समजायचं आणि कुणी खत पाणी घालणार समजायचं. ग्रामपंचायत सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते, दरोडे खरापासून ते संतांपर्यंत. आता कोण दरोडे करून कोण संत हे ज्याचं त्यांनी समजायचंय. म्हणून काय आम्ही आमचं तोंड शिवून घ्यायचं, आम्ही बोलणं बंद करायचं. मी राजकारणात आहे ते केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. मी माझ्या परिवाराचं भलं करण्यासाठी नाही. मी माझ्या स्वतःच्या कुठल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. मी लोकांसाठी आणि माझ्या जीवनात मी नेहमी भूमिका जी घेतली आहे ती लोक म्हणजे फक्त माझ्या आजूबाजूला असणारे कार्यकर्ते नाही, मला रोज भेटणारे लोक नाही. जो शेवटचा माणूस आहे जो माझ्याकडे बघतोय, मला तो दिसत नसला तरी त्याचं हित मला दिसतंय आणि त्याच्यासाठी माझी भूमिका असणार. आणि ती भूमिका बजावताना जर कधीतरी मला असं वाटलं की ती भूमिका माझ्या ज्यांच्याबरोबर मी काम करते त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे, तर ती व्यक्त करण्याचे संस्कार गोपीनाथ मुंडेंनी आम्हाला दिले. मला सांगा बरं, नामांतराच्या चळवळीत गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते की नाही? काय भूमिका पक्षाची होती? मुंडे साहेबांनी ओबीसीची जनगणना व्हावी याची मागणी केली होती की नाही? भूमिका पक्षाची होती. मुंडे साहेबांनी बहुजनांच्या हितासाठी, गरिबांच्या वंचितांच्या हितासाठी नेहमी पुढची भूमिका मांडली. मराठा आरक्षणाला भगवान गडावरून संभाजीराजेंना घेऊन पाठिंबा देणारा बहादूर आपला गोपीनाथ मुंडेच आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी सुद्धा तिथे दहाड मारणार की मुंडे साहेब. त्यामुळे भूमिका ह्या समाज हिताच्या घ्यायच्या असतात. कोणाला आवडेल त्या भूमिका घेणारा व्यक्ती एखाद्या वेळी आमदार की खासदार की राज्यमंत्री मंत्रीपद मिळवू शकतो, पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे सगळं मिळालं नाहीच आहे ना. मला मिळालंय का? मला परळीतून पराभव स्वीकारावा लावला. काय सांगितलं महाराजांनी, मुक्ताई सुद्धा नापास झाली. महाराज तुम्ही केवढे मोठे शब्द वापरले, मला फार मी तेवढी माझी पात्रता नाही. त्यामुळे मला काय असं मिळालंच नाहीये, तर मग मी काय करायला पाहिजे? मला सहज काही मिळालं नाही तर मी काय करायला पाहिजे? माझी जी खरी आत्म्याची भूमिका आहे ती निभवायला पाहिजे. मला जर भूमिका घ्यायची आहे माझ्या पत्रकार बांधवात, माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मला जर भूमिका घ्यायची असेल, तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला सर्वांना बोलवेल आणि तुमच्या समोर बसून बिंदास भूमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणाऱ्या एवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाही. मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करतात, पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडेच जे काय महात्म्य तुम्ही सांगता, महत्व सांगता, कमीपणा सांगता, मुंडे साहेबांनी एवढ्या मोठ्या नाहीत म्हणता, बरोबर आहे. मुंडे साहेबांसारख्या म्हणता, तेही बरोबर आहे. मुंडे साहेबांपेक्षा पुढे जातील असा आशीर्वाद देता, तेही मी नम्रपणे स्वीकारते. पंकजा मुंडे राजकारणात जी ही भूमिका खेळ ती छाती ठोकपणे खेळ. आणि आज 3 जून 2023 पर्यंत ज्या ज्या भूमिका मी जाहीर मांडल्या आहेत त्याच भूमिकेशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यमांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम किंवा असं वातावरण निर्माण होण्याची संधी त्यांना मी दिलेली नाही. अनेक लोक निवडणुका हरले पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझन आमदार खासदार झाले गेल्या 4 वर्षांमध्ये. त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार ही चर्चा मी ओढवलेली नाही. पण माझ्या मनात गाढ विश्वास, माझ्या मनात गाढ विश्वास माझ्या नेता आहे अमित शहा, मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांना बोलणार आणि त्यांना विचारणार आहे, कारण मला आता माझा पिता जिवंत नाही. आणि मी सांगितलंय की माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडलाय एक, मला त्यांच्याशी मी बोलणार. तिथे चिंता खूप आहे, सगळ्याच दुसऱ्याही पक्षात आहे. सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानते. रडगानं गाणारी मी नाही रे, रडगानं रोज गावं लागतं.
मी रडगाने जाणारी नाही. बाप मेला तरी माझ्या डोळ्यात अश्रू नाही येऊ दिले. मी शपथ खाल्लेली माणूसाने. आणि मला आज तुमच्या सर्वांसमोर हे स्पष्टपणे सांगायचं आहे की तुमचं प्रेम, तुमची दिशा आणि तुमची दशा हेच माझं राजकारण ठरवणार. मला स्वतःला आता माझे 4 वर्ष झाले ना, 4 वर्ष झाले ना आमदारकीची निवडणूक हरल्यानंतर 4 वर्ष झाले. कोणी आता रोज आता बघा असं असतं की ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ते माझी चिंता करतात. ज्यांना वाटतं पंकजामध्ये गुण आहे ते म्हणतात की पंकजांनी आमच्याजवळ असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी त्यांचा सन्मानच करते. आणि ज्यांना संधी चालून येते ते सल्ले देतात संयमाने वागा वगैरे. माझ्या जीवनामध्ये संयमाशिवाय काहीच महत्त्वाचं नाही. एवढा संयम जीवनामध्ये मी ठेवला. माझ्या चेहऱ्याकडे बघा, कुठे निराशा नाराजी दिसते का? कारण नाराजी कुणाकडे करू? एवढा मोठा माझा बाप राहिला नाही. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असेल तर अपेक्षा करू बाबा. नो, मी लहान माणसांकडनं काय अपेक्षा करू?